नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अक्षय गोरे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलला खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओ असणार आहे टेट दोन हजार तेवीससाठी महत्त्वाच्या मानसशास्त्रातील नोट्सचा तर एक्झाममध्ये मध्ये आपल्याला उपपत्ती सिद्धांत विविध व्याख्या तसेच डिफेन्स मेकॅनिझम संरक्षण यंत्रणा जे आहे त्याच्यावर महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात तर ते प्रश्न पाहण्यासाठी आपण या ठिकाणी नोट्स एकत्रित केलेले आहेत ते आपण आता पाहणार आहोत सुरुवात करूया आपल्याला उपपत्तीवर आधारित जनक उपपत्ती व प्रयोग केलेला प्राणी यावर प्रश्न विचारले जातात ठीक आहे सुरुवात करूया थॉंडाईकपासून थॉनडाईक कोण होते तर एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते त्यांनी एक ग्रंथ लिहिला होता त्याचं नाव होतं ॲनिमल इंटेलिजन्स त्यांची उपपत्ती कोणती आहे तर प्रयत्न ही आहे प्रयत्न प्रमाणात म्हणजे काय ट्रायल अँड एरर चुकत चुकत शिकणे म्हणजे काय प्रयत्न प्रमाद त्यांनी प्रयोग केलेला प्राणी कोणता होता तर मांजर हा प्राणी होता एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या यानंतर पुढचे शास्त्रज्ञ आहेत पॅवलाव पॅवलाव यांच्या संबंधी माहिती पाहूया त्यांनी अभिजात अभिसंधान ही उपपत्ती मांडली आणि त्यांनी कुत्र्यावर प्रयोग केला होता यानंतर इथं स्किनर स्किनर यांनी साधक अभिसंद ही उपपत्ती मांडली आणि त्यांनी कबुत्रावर प्रयोग केलेला होता यानंतर कोहलर व कोफका यांची उपपत्ती कोणती आहे तर मर्मदृष्टीमूलक उपपत्ती आहे तर त्यांनी चिंपांजीवर प्रयोग केला होता महत्त्वाचं म्हणजे ज्या चिंपांजीवर त्यांनी प्रयोग केला त्याचं नाव हो काय होतं तर सुलतान हे त्याचं नाव होतं हे लक्षात ठेवायचं त्यानंतर आसुबेल्यांच्या संबंधी आसुबेल्यांची अध्ययन व अनुद्देशन उपपत्ती आहे त्यानंतर कर्ट लेविन यांची कर्ट लेविन क्षेत्रीय उपपत्ती आहे डॉक्टर ब्लूम यांनी प्रभुत्व संपादन उपपत्ती मांडली अल्बर्ट बांदुरा जे आहेत त्यांनी सामाजिक निरीक्षणात्मक म्हणजेच सोशल ऑब्झर्वेशनल थेरी त्यांची होती जेरोम ब्रुनर यांची ज्ञानात्मक उपपत्ती होती आणि जीन पियाज यांची बोधात्मक विकास उपपत्ती होती या याआधीच्या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेलमध्ये ती उपपत्ती पाहिलेली आहे तर बोधात्मक विकास उपपत्ती म्हणजे काय कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेरी या महत्त्वाच्या उपपत्त्या लक्षात ठेवा परत एकदा पाहून घ्या थोंडा यांची प्रयत्न पॅवला यांची उपपत्ती अभिजात अभिसंधान स्किनर यांची साधक साधकाभिसंधान कोहलरो कोफका यांची मर्मदृष्टीमूलक उपपत्ती चिंपांजीवर प्रयोग केला होता सुलतान हे त्या चिंपांजीचं नाव होतं यानंतर आसुबेल यांची अध्ययन व अनुदेशन उपपत्ती कर्ट लेविन यांची क्षेत्रीय उपपत्ती फील्ड थेरी असं आपण त्याला म्हणतो डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व संपादन उपपत्ती आल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती जेरॉम ब्रुनर यांची ज्ञानात्मक उपपत्ती जीन पियाजे यांची बोधात्मक विकास उपपत्ती डायरेक्टली आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की एखादी उपपत्ती दिली जाईल आणि ही उपपत्ती कोणी मांडली असा आपल्याला प्रश्न यानंतर मानसिक विकास सिद्धांत कोणी मांडला तर मानसिक विकास सिद्धांत मांडला होता पियाजे यांनी त्यानंतर समान अंश उपपत्ती कोणाची आहे तर थोंडाईक यांची आहे समान अंश उपपत्ती सामान्यकरण उपपत्ती कोणाची आहे तर जड यांची आहे जड यांचं नाव हो लक्षात ठेवा बहुघटक सिद्धांत कोणी मांडला तर थॉंडाईक यांनी मांडला होता द्विघटक सिद्धांत कोणी मांडला स्पीयरमन यांनी द्विघटक सिद्धांत मांडला होता दोन घटक सांगितले होते पहा तर पहिला घटक कोणता होता जी होता आणि दुसरा होता यस जी म्हणजे काय विशिष्ट घटक जनरल यस म्हणजे काय स्पेसिफिक म्हणजे विशिष्ट घटक अशा प्रकारे द्विघटक उपपत्ती जी आहे ती स्पियरमन यांनी मांडली होती अनेक घटक उपपत्ती कोणी मांडली होती यांनी मांडलेली होती ठीक आहे नैतिक विकास सिद्धांत कोणाचा आहे कोहलबर्ग यांचा आहे देहनिष्ठ उपपत्ती कोणाची आहे बॅगले यांची आहे बुद्धीमापनाचे जनक कोणास म्हणतात तर अल्फ्रेड बिने यांना बुद्धिमापनाचे जनक म्हणतात ठीक आहे फादर ऑफ इंटेलिजन्स टेस्टिंग असं कोणाला म्हणतात अल्फ्रेड बिने यांना म्हणतात एकोणीसशे पाचमध्ये मध्ये त्यांनी पहिल्यांदा बुद्धिमत्ता चाचणी केली होती त्यांचा सहकारी कोण होता सायमन हा सहकारी होता ठीक आहे दोघांनी मिळून काम केलेलं आहे मानसशास्त्राचे जनक कोण आहेत तर अरिस्टॉटल हे आहेत महत्त्वाचं लक्षात ठेवा मानसशास्त्राचे जनक कोण आहेत अरिस्टॉटल हे आहेत आणि बाल जनक कोण आहेत असा प्रश्न विचारला तर जीन पियाज हे त्याचं उत्तर असणार आहे यानंतर प्रकल्प पद्धतीचे जनक कोण आहेत तर किल पॅट्रिक हे प्रकल्प पद्धतीचे जनक आहेत आणि अध्यापन प्रतिमानं कोणी सांगितली खूप महत्त्वाचा प्रश्न आहे टीच्या एक्झाममध्ये याआधीच्या बऱ्याच एक्झाममध्ये एक प्रश्न येऊन गेलेला आहे अध्यापन प्रतिमाने कोणी मांडली ब्रुस जॉईस आणि मार्शा विल या दोघांचं नाव लक्षात ठेवा अध्यापन प्रतिमाने खूप महत्त्वाचा प्रश्न आहे यानंतर एक्झाममध्ये परत परत विचारला जाणारा महत्त्वाचा टॉपिक इंद्रिय भ्रम आणि चित्रभ्रम काय असतो याची व्याख्य ख उदाहरणं लक्षात ठेवायची ठीक आहे इंद्रियभ्रम काय असतो तर उद्दीपक अस्पष्ट असतो किंवा त्याची पार्श्वभूमी बदललेली असते तेव्हा ज्ञानेंद्रियाकडून त्याचा अर्थ लावला जातो त्याला काय म्हणतात इंद्रियभ्रम असं म्हणतात उदाहरणार्थ कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला साप समजून आपण घाबरतो हे एक्झाम्पल जशास तसं एक्झाममध्ये विचारलं जाईल कातड्याच्या निर्जीव पट्ट्याला साप समजून आपण घाबरतो हे कशाचे उदाहरण आहे आणि पर्याय असतील इंद्रियभ्रम आणि चित्तभ्रम दोन्हीमध्ये आपण कन्फ्यूज होतो इंद्रियभ्रम म्हणलं की फक्त काय तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा कातड्याचं निर्जीव पट्टा त्याला आपण साप समजतो ठीक आहे यानंतर चित्तभ्रम म्हणजे काय तर चित्तभ्रमामध्ये उद्दीपक समोर नसतो उद्दीपक समोर नसतो तरीही आपल्याला भास होतो चित्तभ्रमामध्ये ठीक आहे मृत व्यक्ती आपल्याला हाक मारत आहे असं आपल्याला भास होणे म्हणजे काय आहे चित्तभ्रम इंद्रियभ्रमाची व्याख्या निर्जीव कातड्या एक निर्जीव पट्टा पडलेला आहे त्याला आपण काय समजतो की साप आहे असं समजतो ठीक आहे आणि चित्तभ्रम म्हणजे काय तर मृत व्यक्ती आपल्यासोबत बोलत आहे हाक मारत आहे असं आपल्याला वाटतं असं भास होतो त्याला काय म्हणतात चित्तभ्रम म्हणतात यानंतर बुद्धिगुणांकाचं सूत्र काय आहे बुद्धिगुणांक बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले शंभर हे लक्षात ठेवायचं मानसिक वय भागिले शारीरिक वय ठीक आहे मेंटल एज डिवायडेड बाय क्रोनॉलॉजिकल एज टू हंड्रेड हे त्याचं सूत्र आहे बालकाला चालता येण्यासाठी किमान किती महिन्यांचा कालावधी लागतो लक्षात ठेवा दहा महिन्यांचा कालावधी लागतो बालकाला चालता येण्यासाठी उड्या मारणे लंगडी घालणे यासाठी किमान वय किती आहे तर चार ते साडेचार वर्ष त्यानंतर बालकाचे दुधाचे दात पडून कायमचे दात केव्हा येतात तर सहा ते साडेसहा वर्षाच्या दरम्यान बालकाचे दुधाचे दात पडतात आणि कायमचे दात यायला लागतात सहा ते साडेसात सा साडेसहा म्हणजे जेव्हा मुलगा पहिलीला असतो असं समजा ठीक आहे हाडांची वाढ या वयापर्यंत पूर्ण होते तर अठरा वर्षापर्यंत हाडाची वाढ ही पूर्ण होत असते बालकाची उंची कोणत्या ग्रंथीमुळे वाढते खूप महत्त्वाचं आहे पिट्युटरी ग्लँड्स आत्ताच एम पी एस सीमध्ये चर्चेत असलेला विषय होता ठीक आहे मस्तिष्क ग्रंथी बालकाची उंची या ग्रंथीमुळं वाढते तर पिट्युटरी ग्लँड आहे मेंदूचे भाग खूप महत्त्वाचा आहे की मेंदूच्या डाव्या आणि उजव्या बाजूने आपण कोणकोणत्या गोष्टी करतो हे आपलं माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे तर डावा गोलार्ध जो आहे आपल्या मेंदूचा त्याच्यामध्ये भाषा गणित सकारात्मक विचार तर्कसंगती या गोष्टींचं कार्य केलं जातं आणि उजवा जो गोलार्ध आहे उजवा भाग आहे आपल्या मेंदूचा तो कशासाठी असतो तो कोणकोणत्या गोष्टीचं मॅनेजमेंट करतो तर संगीत कला भावना उत्स्फूर्त ज्ञान कल्प कल्पनाशक्ती ठीक आहे म्हणजे पहा जे लोक आर्टिस्ट असतात कलाकार असतात ते कोणता यूज करत असतील तर उजवा गोलार्ध जास्त यूज करत असतील ठीक आहे त्याच्यामध्ये संगीत आहे कला आहे भावना आहे उत्स्फूर्त ज्ञान आहे कल्पनाशक्ती इमॅजिनेशन आहे ठीक आहे आणि डावा गोलार्ध जो आहे तो आपण जेव्हा गणित सोडवतो भाषा सकारात्मक विचार तर्कसंगती एखादा आपण प्रॉब्लेम सोडवतो तर आपल्याला डावा गोलार्ध जास्त ऍक्टिव्ह असला पाहिजे यानंतर वाढ आणि विकास यांच्या संबंधी दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या वाढ कशी असते संख्यात्मक असते ठीक आहे तर क्वांटिटी असते त्याच्यामध्ये आणि विकास कसा असतो गुणात्मक असतो वाढ म्हणजे क्वांटिटी आणि विकास म्हणजे क्वालिटी हे दोन शब्द तुम्ही लक्षात ठेवा यानंतर निरीक्षणाचे प्रकार कोणकोणते कौन आहेत तर नैसर्गिक निरीक्षण आणि सहनिरीक्षण असे दोन प्रकार निरीक्षणाचे आहेत मुलाखतीचे कोणकोणते कौन प्रकार आहेत मुक्त बंदिस्त आणि प्रमाणित हे तीन प्रकार आहेत आविष्कार तंत्रे म्हणजे काय याचा अर्थच आपल्याला कधी कधी लक्षात राहत नाही तर आविष्कार तंत्रे आपण लहान मुलांसाठी वापरतो ठीक आहे भावल्यांच्या खेळ वाक्यपूर्ती करायला मुलांना देणं किंवा गोष्ट पूर्ण करण्यास सांगणं याला काय या म्हणतात तंत्रे ठीक आहे तर मुलं त्यांचं इमॅजिनेशन त्याच्यामध्ये यूज करत असतात वाक्यपूर्ती करायला सांगणं गोष्ट पूर्ण पूर्ण वेगळ्या पद्धतीने करतात त्याला काय म्हणतात आविष्कारतंत्रे असं म्हणतात पर्सनॅलिटी हा शब्द कसा आला तर पर्सोना या शब्दापासून आला आणि हा लॅटिन शब्द आहे ठीक आहे पर्सोना हा लॅटिन आहे त्याचा अर्थ काय होतो मुखवटा असा त्याचा अर्थ होतो यानंतर बुद्धिगुणांकाचं सूत्र आपण आत्ताच पाहिलं होतं मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले शंभर लक्षात ठेवा आता या ठिकाणी महत्त्वाचं आहे आपण या आधीच्या लेक्चरमध्ये देखील पाहिलेलं आहे आणि प्रत्येक पुस्तकामध्ये थोडं कमी जास्त व्हॅल्यूज दिलेलं आहे तरी देखील मंदबुद्धी जो आहे तो किती असणार आहे वीसपेक्षा पेक्षा कमी ऐक्यू असणार आहे किंवा या आधीच्या लेक्चरमध्ये आपण म्हणत होतं की पंचवीसपेक्षा पेक्षा कमी ठीक आहे पंचवीसपेक्षा कमी म्हणजे त्याच्यामध्ये वीस पण ना त्याच्यामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही वेगवेगळ्या पुस्तकात वेगवेगळ्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत ठीक आहे बऱ्याच स्टँडर्ड पुस्तकामध्ये सुद्धा वेगवेगळ्या व्हॅल्यूज दिले आहेत पण आपण एक ढोबळ मान्य लक्षात ठेवायचं एक्झाममध्ये तुम्हाला लगेच वीस एकवीस असं विचारणार नाहीत फरक ठीक आहे तुम्हाला वीसच्या खाली विचारतील पंचवीसच्या खाली विचारतील तुम्ही एवढं एक्झॅक्ट लक्षात ठेवण्याची गरज नाही मंदबुद्धी वीस पेक्षा कमी आयक्यू असतो मनदुर्बल म्हणजे काय तर पन्नासपेक्षा पेक्षा कमी आयक्यू असतो सामान्य बुद्धी म्हणजे काय नव्वद ते शंभर ठीक आहे किंवा नव्वद ते एकशे दहा लक्षात ठेवू शकता तुम्ही एकशे दहापर्यंत पर्यंत जनरल ठीक आहे नव्वद ते एकशे दहा सामान्य बुद्धी कुशाग्र बुद्धी म्हणजे काय एकशे दहापेक्षा पेक्षा जास्त आणि प्रतिभासंपन्न एकशे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी सांगतो तुम्हाला प्रतिभा संपन्न जे आहे शेवटचं एकशे पन्नासपेक्षा जास्त दिले पाहा मी तर ते एकशे चाळीसपेक्षा जास्त दिलेलं आहे ठीक आहे एकशे चाळीसपेक्षा जास्त आणि सामान्य बुद्धी जी आहे ते नव्वद ते एकशे दहा आहे ठीक आहे तर आता नव्वद ते शंभर पण त्याच्यामध्ये येते ना एकशे नव्वद ते एकशे दहामध्ये नव्वद ते शंभर पण येतं त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं एक्झाममध्ये असं आलं तर सामान्य बुद्धी दोन गोष्टी लक्षात ठेवा मंदबुद्धी पंचवीसच्या खाली ठीक आहे सामान्य बुद्धी नव्वद ते एकशे दहा आणि संपन्न एकशे चाळीसच्या वर एवढ्या तीन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा चला अनुवंशासंबंधी महत्त्वाचे नियम आपण पाहतोय टी ई टी दोन हजार चौदामध्ये विचारलेलं होतं ठीक आहे तर साधर्म्याचा नियम काय आहे साधर्म्याचा नियम काय आहे सर्व प्राणी यांना शोभेला असा अनुवंश एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करतात म्हणून प्राण्यांची पिल्ले दिसायला एकसारखी परंतु इतर प्राण्यांपेक्षा वेगळी असतात हा आहे साधर्म्याचा नियम अनुवंशाचे नियम आपण पाहतोय तर बघा मांजराचं पिल्लू मांजरासारखं दिसतं ते कुत्र्यासारखं दिसत नाही त्याचं कारण काय साधर्म्याचा नियम ठीक त्यांची त्यांची पिलं त्यांच्यासारखीच दिसतात यानंतर वैविध्याचा नियम काय आहे प्रत्येक व्यक्ती हा इतरांपेक्षा वेगळा आहे ठीक आहे आपण जरी माणूस असतरी सुद्धा प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे त्यानंतर परागतीचा नियम काय आहे मुलांना रंग उंची शरीराची रचना आई वडिलांसारखी असते याला काय म्हणतात परागतीचा नियम धारणा आणि प्रेरणा या दोन व्याख्या यांच्यातला अर्थ समजून घ्या याच्यामध्ये फरक करा एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो ठीक आहे धारणा म्हणजे काय तर ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेले अनुभव जपून ठेवणे म्हणजे काय धारणा आणि प्रेरणा म्हणजे काय खूप फेमस व्याख्या आहे वर्तनाला दिशा देणे म्हणजे काय प्रेरणा या दोन व्याख्यामधला फरक तुम्ही लक्षात घ्या एक्झाममध्ये चुकू नका कारण पर्यायामध्ये धारणा आणि प्रेरणा हे दोन्ही असणार आहे यानंतर पाहूया कल्पनांचे प्रकार काय आहेत तर पुनरुत्पादित कल्पना म्हणजे काय जेव्हा पूर्वानुभव मनपटलावर जशास तसा उमटले जातात त्याला काय म्हणतात पुनरुत्पादित कल्पना उदाहरणार्थ शाळेतील पहिला दिवस याला काय म्हणायचं पुनरुत्पादित कल्पना असं म्हणायचं जेव्हा आधीचा अनुभव आपल्या मनपटल्यावर जशाच तसा उमटला जातो शाळेतील पहिला दिवस म्हणले की आपल्याला जशाच तशा त्या गोष्टी आठवतात त्याला काय म्हणायचं पुनरुत्पादित कल्पना यानंतर रचनात्मक कल्पना म्हणजे काय तर प्रतिमांची जुळवाजुळव करून नवीन चित्र तयार करणे याला काय म्हणतात रचनात्मक कल्पना मित्रांनो या व्याख्या जशास तशा विचारल्या जातात ठीक आहे त्याच्यामध्ये बदल केला जात नाही हाच शब्द येणार आहे प्रतिमांची जुळवाजुळव एवढंच लक्षात ठेवायचं रचनात्मक कल्पना म्हणजे की फक्त प्रतिमाची जुळवाजुळव करायची एवढं लक्षात ठेवायचं आणि चित्र तयार करायचं पहा तर रचनात्मक कल्पनेचं उदाहरण काय आहे कॉलेजमधील अनुभवांचे एकत्रीकरण ठीक आहे तुम्हाला जर विचारलं तुमची कॉलेज लाईफ कशी होती तर अगदी पहिल्या दिवसापासून ती संपूर्ण कॉलेज संपेपर्यंत तुमच्याकडे एक फ्लॅशबॅक येतो पहा त्याला काय म्हणायचं रचनात्मक कल्पना असं म्हणायचं यानंतर व्यावहारिक कल्पना काय असतात रस्ते घर बांधणे पुलांची रचना करणे इंजिनियर लोक या प्रकारच्या कल्पना वापरतात सौंदर्यनिष्ठ कल्पना म्हणजे काय कवी लेखक चित्रकार किंवा शिल्पकार हे काय करतात सौंदर्यनिष्ठ कल्पना वापरतात की एखादी वास्तू कशी बनली पाहिजे त्यासाठी सौंदर्यदृष्टी पाहिजे तर ते काय कशाचा उपयोग करतात तर सौंदर्यनिष्ठ कल्पनांचा उपयोग करतात सृजनात्मक कल्पना म्हणजे काय कथाकार नाटककार चित्रकार शिल्पकार कवयित्री हे सर्जनात्मक म्हणजे क्रिएटिव्ह जे असतात कल्पना त्यांचा वापर करतात ठीक आहे नवीन नवीन गोष्टी त्याच्यामध्ये ते ॲड करतात स्वतःचे सृजनात्मक विचारांचा वापर करतात कोण करतात कथाकार नाटककार चित्रकार शिल्पकार कवयित्री हे सर्जनात्मक कल्पना यूज करतात यानंतर स्वैरकल्पना का का या ठिकाणी लिहिण्यामध्ये चुकलेल्या स्वैरकल्पना म्हणजे काय तर परिकथा काल्पनिक कथा याच्यामध्ये स्वैरकल्पना या असतात महत्त्वाचं आहे प्रेरणेचे प्रकार आपण पाहतोय तर शारीरिक प्रेरणा काय असते तर खाणेपिणे झोपणे तापमान नियंत्रण विश्रांती मलविसर्जन या आहेत शारीरिक प्रेरणा उदाहरणं लक्षात ठेवा शारीरिक प्रेरणा कोणकोणत्या आहेत खाणेपिणे झोपणे तापमान नियंत्रण विश्रांती आणि मलविसर्जन यानंतर सामाजिक प्रेरणा काय असतात तर सामाजिक प्रेरणा या सहवासविषयक आहेत आणि प्रतिष्ठाविषयक आहेत सहवासविषयकमध्ये जोडीदाराची गरज भासणे सुरक्षा समाजमान्यता आणि परावलंबित्व या गोष्टी आहेत सहवास विषयकमध्ये आणि प्रतिष्ठा विषयकमध्ये सत्ता श्रेष्ठत्व समाजामध्ये आपल्याला पाहिजे असतं त्याला काय म्हणतात सामाजिक प्रेरणा असं म्हणतात यानंतर व्यक्तिगत प्रेरणा कोणत्या आहेत यश अपयश कृती जीवनातील ध्येय गाठणे या सर्व व्यक्तिगत प्रेरणा आहेत प्रत्येकाच्या लाईफमध्ये सक्सेस फेल्युअर असतं जीवनामध्ये गोल असतं तर आपण काय म्हणतो व्यक्तिगत प्रेरणा असं म्हणतो यानंतर आपण विज्ञानविषयक महत्त्वाचे नोट्स पाहतोय तर थॉम्सननी कशाचा शोध लावला होता थॉम्सन यांनी इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता रुदरफोर्ड यांनी अनुकेंद्रक अल्फा बीटा यांचा शोध लावला होता चॅडविक यांनी न्यूट्रॉनचा शोध लावला होता टाल्टन यांनी आधुनिक अणुसिद्धांत मांडलेला होता यानंतर महत्त्वाचं जे एक्झाममध्ये परत परत विचारलं जातं मार्कोनी यांनी रेडिओचा शोध लावला कोल्टे यांनी बंदुकीचा म्हणजे रिवॉल्वरचा शोध लावला टेलरओ यंग यांनी रडारचा शोध लावला होता राईट बंधू यांनी विमानाचा शोध लावला होता यानंतर बॅरोमीटर म्हणजे काय तर वातावरणातील दाब मोजण्यासाठी वापरण्यात येणारे केंद्र आहे ठीक आहे हायग्रोमीटर म्हणजे काय आर्द्रता मोजण्यासाठी म्हणजे जी ह्युमिडिटी जी आहे वातावरणातली ती मोजण्यासाठी हायग्रोमीटर वापरलं जातं न यानंतर ॲनॅमोमीटर म्हणजे काय तर वायुदाब मोजण्यासाठी ॲनेमोमीटर वापरलं जातं ॲमिटर म्हणजे काय तर करंट मोजण्यासाठी म्हणजे विद्युत प्रवाह मोजण्यासाठी हे वापरलं जातं ॲमिटर ठीक आहे एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट असा प्रश्न एक्झाममध्ये येतो तर सातशे सेहेचाळीस वॅट यानंतर वर्ष कशासाठी वापरलं जातं तर दोन ग्रह तारे याच्यातले अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष वापरलं जातं तर ठीक आहे एक प्रकाश वर्ष म्हणजे किती आहे लक्षात घ्या नऊ पॉईंट सहा गुणिले दहाचा बारावा घात इतके किलोमीटर बरोबर एक प्रकाश वर्ष आहे व्हॅल्यू लक्षात ठेवा एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते ॲब्सल्यूट झिरो म्हणजे काय निरपेक्ष शून्य म्हणजे काय असतं तर वजा दोनशे त्र्याहत्तर अंश सेल्सिअस तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला आणखीन सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा एक्झामच्या आधी अशाच प्रकारच्या नोट्स तुमच्यापर्यंत मी घेऊन येत राहील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच